सर्व विरोध झुगारून नवाब मलिकांचा अखेर राष्ट्रवादी पक्षाकडूनच अर्ज दाखल। मलिक राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार, मानखुर्द शिवाजीनगरमधून मैदानात। शरद पवारांकडून अजित पवारांची भर सभेत नक्कल, कालच्या सभेतील अजितदादांच्या रडण्याची नक्कल करत लगावला टोला। मी उभारलेला पक्ष माझ्याकडूनच काढून घेतला तर राष्ट्रवादी पक्ष कुणी स्थापन केला असं म्हणत पक्षफुटीवरून शरद पवारांचा भाजपवर हल्लाबोल। मी चार वेळा बारामतीचा उपमुख्यमंत्री केला, अजित पवारांवर बोलताना शरद पवारांची घणाघाती टीका। सिंचन घोटाळ्याच्या फाईलवर आर आर पाटलांनी सही केल्याचं फडणवीसांनी दाखवलं, आबांनी केसानं गळा कापला, अजित पवारांचा खळबळजनक आरोप। शिवडी, वरळी आणि माहीममध्ये मनसेचं टेन्शन वाढलं, तीनही मतदारसंघामधून शिवसेनेचे उमेदवारही मैदानात, मैत्रीपूर्ण नाही तर थेट सामना। माहीममधून सदा सरवणकरांनी भरला उमेदवारी अर्ज, मोठं शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल, माहीममध्ये रंगणार तिरंगी लढत। फडणवीसांच्या फोननंतर जगदीश मुळीकांची निवडणुकीतून माघार, वडगाव शेरीतून टिंगरेंविरोधात थोपटले होते दंड। शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पाचवी यादी जाहीर, अभिजित पाटलांना माढ्यातून तर पंढरपुरातून अनिल सावंतांना उमेदवारी जाहीर। आणि झीशान सिद्दीकींना धमकीचा फोन करत केली पैशांची मागणी। हा पठ्ठ्या पवार साहेबांना कधी सोडणार नाही, कधी तो त्यांना सोडत नसतो, काही झालं तरी हा पवार साहेबांना सोडणार नाही, आणि तीच माझी भूमिका काल होती, आज आहे, आयुष्यभर तीच माझी भूमिका राहील। तर सुरुवातीला जेव्हा आपण विचार करतो सुरुवातीचा, तेव्हा मला आठवतंय की काटेच्या वाडीमध्ये आम्ही तिथं सगळे राहत होतो, साधं एक पत्र्याचं घर होतं आमचं सगळ्यांचं, एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात साहेब जन्मले, एवढ्या तरुण वयात 37 त्यांचं वय होतं 38, त्या वयात ते ह्या महाराष्ट्रासारख्या राज्याचे मुख्यमंत्री झाले, आणि त्याच्यामुळं कुठंतरी आमचं कुटुंब पण पुढं आलं आणि पवारांना खऱ्या अर्थानं तिथं किंमत मिळायला लागली, ती फक्त आणि फक्त साहेबांमुळं। आणि माझे वडील इथं आहेत, त्यांनी मुंबई कधी बघितली नव्हती, त्यांचं वय 22-23, तेव्हा पवार साहेबांनी त्यांना आणि कुटुंबातल्या काही सदस्यांना मुंबईला घेऊन आले, मुंबई तेव्हा दाखवली, मग त्यांना मुंबई कशी दिसती आणि कसं आपल्याला पुढं काम करावं लागेल, आणि गावाच्या बाहेर पण काहीतरी आपण तिथं जाऊन करू शकतो हे मार्गदर्शन पवार साहेबांनी दिलं, आणि मला त्यांचा आदर हे अभिमान वाटतो की माझे वडील ते कधीच विसरले नाहीत, आणि त्याच्यामुळं ठामपणे आम्ही सगळे पवार साहेबांसोबत आहेत। शेवटी त्यांचे उपकार आहेत फक्त कुटुंबावर नाही तर बारामतीकरांवर, त्यांनी इथं सामाजिक परिवर्तन केलं, अनेक कुटुंबांना त्यांनी इथं उभं केलं, सामाजिक विकास केला, आणि त्या पद्धतीने बारामती पुढं गेली जात राहिली। आता आपण म्हणतो पूर्वीपासून आपण ऐकत आलोय की विकास जर आपल्याला करायचा असेल तर मग बारामती मॉडेल हे लोक म्हणायचे, आत्ता नाही, हे मी म्हणजे लहान असल्यापासून मी ऐकतोय की बारामती मॉडेल हे विकासाचं मॉडेल आहे। आता बारामती मॉडेल नक्की काय आहे, हा सगळा जिरायत भाग होता, बारामतीमध्ये अजिबात पाणी नव्हतं, पवार साहेबांनी इथं
जानई सिरसाई सारखी योजना आणली, पुरंदर उपसा योजना आणली, नाजरा धरण मध्ये त्यांचं खूप तिथे सहकार्य होतं, अनेक उपसा सिंचन योजना त्यांनी बारामतीत आणले, अनेक बंधारे तेव्हा बांधले, आमदार व्हायच्या आधी त्यांनी 350 पाजार तलाव बांधले आणि त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं इथं बारामतीमध्ये पाणी यायला लागलं, नाहीतर हा सगळा दुष्काळी भाग आहे, जिरायत भाग होता. पूर्वीची माणसं सांगतात की इथं मोठ्या प्रमाणात कपासी असायची, जिनिंग मिल्स असायचे. पाणी इथं आलं, हळूहळू जिरायत शेतकरी तिथं बागायत होत गेले, जिनिंग मिल्स हळूहळू गेले, ऊस लावायला लागले. पवार साहेबांनी त्या काळात केव्हीके ही संस्था काढली, विद्या प्रतिष्ठान पण संस्था त्या काळात काढली. शिक्षण आणि शेतीवर आपण जोर दिला पाहिजे हे पवार साहेबांचे विचार तेव्हा पण होते. त्यांचं वय 26-27, त्या वयात आमच्यासारख्यांना दिशा नसते का, काय करायचं असतं आम्हाला, आम्ही तेव्हा पण शोधत असतो. पण पवार साहेब त्या वयात आमदार पण झालेले, दोन त्यांनी संस्था पण काढलेले. आज आपलं केव्हीके आणि विद्या प्रतिष्ठान आपल्याला अभिमान वाटतो की देशात 731 केव्हीके आहेत, पण एक नंबरचं केव्हीके हे तुमच्या बारामतीचं आहे. आणि हे का शक्य झालं, कारण एक शेतकऱ्यांच्या प्रश्नाचा जाणीव असणारा नेता आपल्याला सगळ्यांना मिळाला, आपल्याला सगळ्यांना मिळाले. त्याच्यामुळं आपलं केव्हीके आज एक नंबरवर आहे. त्या केव्हीकेच्या मार्गदर्शनामुळं शेतकरी तिथं मोठ्या प्रमाणात ऊस लावायला लागले. केव्हीकेचं नाव घेतलं, आपल्याला आप्पासाहेब पवारांचं पण नाव घ्यावं लागेल. त्यांनी पण ती संस्था चांगल्या पद्धतीने चालवली. आज राजूदादा उत्तम पद्धतीने ती संस्था चालवत आहेत. आणि हळूहळू आपली ऊसाची शेती वाढत गेली आणि जो शेतकरी 30 टन 20 टन ऊस लावत होता, आज 60-70-80 काय काय शेतकरी तर 100 टनाच्या पुढे गेलेत, कारण पवार साहेबांनी त्यांना ते मार्गदर्शन केलं, त्यांच्या शेतात तिथं पाणी आणलं आणि थेट फायदा तो तुमचा झाला, म्हणजे शेतकऱ्यांचा झाला. ह्याला आपण बारामती मॉडेल आपण म्हणतो. त्याच्यानंतर पवार साहेबांचं मार्गदर्शन होतं की शेती विकून आपलं आयुष्य तिथं जगू शकतो. त्याच्यामुळे इथं वाढली, पण घेतली जोडधंदा असला पाहिजे, पोल्ट्री असली पाहिजे, रोजचं दूध अंडी विकून आपण आपलं आयुष्य तिथं जगू शकतो. त्याच्यामुळं इथं गाई गुरं पण वाढली, पण मग आता दूध जेव्हा इथं तयार होतं, मग ते दूध आपण विकायचं कुणाला? त्या दुधासाठी पवार साहेबांनी मार्केट बारामतीमध्ये उपलब्ध करून दिलं. इथं MIDC त्यांनी उभी केली आणि डायनामिक सारखी कंपनी त्या काळात पवार साहेबांनी बारामतीमध्ये आणली. त्याच्यामुळं आपल्या दुधाला तिथं मार्केट मिळालं. जेव्हा दूध वाढत गेलं, जास्त दूध जेव्हा तिथं तयार झालं, दुधाचे रेट घसरले नाही पाहिजेत. त्याच्यामुळं पवार साहेबांनी त्या दुधाचं पावडर तयार केलं आणि चॉकलेट बनवणारी कंपनी म्हणजे देशातली मोठी कंपनी फेरो स्वतः ते इथं बारामतीमध्ये घेऊन आले आणि त्याच्यामुळं आज तिथं आपल्या दुधाला भाव मिळतो, मार्केट मिळतं फक्त बारामतीमध्ये, कारण हे पवार साहेबांचं योगदान आहे. आणि ह्या पद्धतीने तिथं समाजाचा विकास झाला, शाश्वत विकास झाला, कारण पवार साहेबांची दूरदृष्टी आपल्याला मिळाली, एक विजन असणारं नेतृत्व आपल्याला मिळालं आणि त्या काळात सर्वसामान्य जनतेचा तिथं फायदा झाला. अलीकडे काय, फक्त ठराविक ठेकेदारांचा फायदा होतो, ठराविक कॉन्ट्रॅक्टदार लोकांचा फायदा होतो, पण सर्वसामान्य जनतेचं काय? पवार साहेब नेहमी सर्वसामान्य जनतेचा विचार करत आलेत आणि त्याच्यामुळे आज पण बारामतीत नाही तर अख्ख्या महाराष्ट्राची जनता पवार साहेबांच्या ठामपणे पाठीशी आहेत, कारण नेहमी ते जनतेचा विचार करत आले.